नमस्कार, मी गौरव भारतीय बीजीपी टीव्ही नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहतात बीजीपी टीव्ही मराठी. पाहुयात आजच्या 10 महत्वाच्या बातम्या. संसदेच्या उभय सभागृहांच्या सदस्यांना संबोधून सेंट्रल हॉलमध्ये आपले पहिले अभिभाषण करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी एक देश एक निवडणूक, न्यू इंडिया आणि तिहेरी तलाक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जिव्हाळ्याची ठरलेली त्रिसूत्री मांडली. पाऊण तास चाललेल्या भाषणात राष्ट्रपती कोविंद यांनी मोदी सरकारच्या 3.5 वर्षातील कामगिरीचा ताळेबंद सादर केला. अनुभवी प्रशासकीय अधिकारी असलेल्या विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी एस जयशंकर यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. भारत चीन यांच्यातील डोकलाम मुद्द्यावर तब्बल 73 दिवस चाललेल्या चर्चेत गोखले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. भाषणबाजीने रोटी कपडा आणि निवाराचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे, याला राज्यकारणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जळून टाकील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. बातमी कसाऱ्याहून. आडगाव रेल्वे स्थानकात रुळाला तडे गेल्याने कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा खोळंबा झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते. पुण्याहून दादरला निघालेल्या शिवनेरी बसच्या डिक्कीचा उघडा दरवाजा छातीत घुसून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमीही झालाय. या प्रकरणी बस चालक संतोष मदने वय वर्ष 32 याला अटक झाली आहे. दीपक सोरटे वय वर्ष 55 आणि जॉर्ज आशीर्वादन अशी मृतांची नावे आहेत. तर आरोग्यदास स्वामी वय वर्ष 62 हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बातमी आहे नाशिक जिल्ह्यातली. बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या हातात आज स्मार्टफोन आल्याने मनोरंजनाची साधने एका क्लिकवर उपलब्ध झाली आहेत. कदाचित म्हणूनच बदलत्या काळातील या तंत्रज्ञानाने आता कधी काळी प्रत्येकाची जिव्हाळ्याची असलेली दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद होण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या प्रसार भारतीने मालेगावसह राज्यातील 43 तर देशभरातील 272 दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अँटिनाद्वारे दिसणारी दूरदर्शनची सेवा बंद होणार असून प्रेक्षकांना खासगी DTH सेवांकडेच वळावं लागणार आहे. बातमी आहे जळगाव जिल्ह्यातली. महापालिका मालकीच्या 18 मार्केट मधील भाडे करारची मुदत संपलेल्या 2387 गाळेधारकांना गेल्या काही दिवसात प्रशासनाने थकीत भाड्याची व मालमत्ता कराची बिले वितरित केली आहेत. याबाबत गाळेधारकांना भरणा करण्यासाठी 15 दिवसांची मुदत सुद्धा देण्यात आली होती, पण अद्याप कुणीही बिलं भरलेली नाहीये. 28 जानेवारी रोजी संसदेत सादर झालेल्या 2017 आणि 2018 या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणात देशाची अर्थव्यवस्था नाजूक असल्याचे वास्तव समोर आलंय. परिणामतः 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना वित्त मंत्री अरुण जेटली यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बातमी एक क्रीडा क्षेत्रातली. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अवघ्या 69 धावत खुर्दा करून फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केलाय. भारताने पाकिस्तानवर तब्बल 203 धावांनी विजय मिळवलाय. आता विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ भिडणार आहेत. 2009 मध्ये इंडियन प्रीमियर लीग ने म्हणजेच IPL ने परकीय चलन नियामक कायद्याचे उल्लंघन करून कोट्यवधी रुपये परदेशातील बँकेत ट्रान्सफर केले. हे लक्षात घेत
आता आयपीएल हा खेळ निखळ मनोरंजनाचा राहिलेला नाही असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. तरुण खेळाडूंना निव्वळ पैसे कमवायचे ते देशासाठी खेळत नाही अशी ही खंत उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत राहा बीजीपी टीव्ही मराठी. धन्यवाद.